नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे राज्यफूल असलेल्या ताहमन या वृक्षाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रो व्हिडिओमध्ये आपणास जे जांभळ्या कलरचं फूल दिसत आहे ते ताहमन या वृक्षाचं असून या फुलाला महाराष्ट्राच्या राज्य फुलाचा दर्जा भेटलेला आहे लालसर जांभळ्या आणि गुलाबी पांढरट छटा असलेलं हे तामण फूल मे महिन्याच्या सुरुवातीच्या काळात बहरतं किंवा फुलतं आणि एक मे दरम्या एक मेला आपला महाराष्ट्र महाराष्ट्र दिन म्हणून आपण तो साजरा करतो तर वसंत ऋतूमध्ये या वृक्षाची तामन वृक्षाची तामन पानगळ होऊन पालवी फुटायला सुरुवात होते आणि एप्रिल व मेच्या सुरुवातीच्या काळात ही तामन वृक्षाची फुलं चांगलीच बहरतात मुख्यत्वे जास्त पाणी असलेल्या प्रदेशात म्हणजेच कोकण विभागातील सर्वच जिल्हे आणि विदर्भातील नागपूर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये बहुतांश करून ही झाडे आढळतात तसंच जगाचा विचार केला तर आशिया आणि आफ्रिकेतील आफ्रिका खंडातील अनेक जंगलांमध्ये या वृक्षाचा आढळ आपणास दिसून येतो वृक्ष हा मेहंदीच्या कुळातील असून गोल डेरेदार आकाराचा आणि मध्यम उंचीचा तामन हा अगदी लहान असतानाच फुलतो या वृक्षाला बुंदरा जारूळ बोंद्रा मोठा बोंद्रा या नावानेही ओळखलं जातं या वृक्षाची साल ही पिवळसर करड्या रंगाची आणि गुळगुळीत असते तर त्याची खोडं ही निलगिरीच्या झाडासारखी दिसतात आता या तामण झाडाच्या किंवा वृक्षाच्या खोडाला वाळवी लागत नाही म्हणून अगदी सागाच्या झाडाला पर्याय म्हणून सुद्धा या तामन वृक्षाकडे पाहिलं जातं मजबूत टिकाऊ चमकदार आणि लाल रंगाचं लाकूड या तामन वृक्षाचं असतं या लाकडावरती अगदी चांगल्या प्रकारचं कामसुद्धा करता येतं आणि समुद्रातील खाऱ्या पाण्याचा या लाकडावरती परिणाम ना होत नाही व ते लाकूड लवकर कुजत नाही त्यामुळं होड्यांमध्ये किंवा बोटींमध्ये सुद्धा या लाकडाचा वापर करतात तर असं हे महाराष्ट्र राज्याचं राज्य फुल असलेलं तामन बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व बालमित्रांना आपण या वृक्षाची आणि वृक्षाच्या फुलांची ओळख करून द्यायला विसरू नका आपणास ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद